नरेश मस्केंच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये रणकंदन माजलेलं आहे. नरेश मस्केंना महायुतीतर्फे ठाण्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि भाजपमध्ये ठिणगी पडली. नवी मुंबईतील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक होत राजीनामा दिलेला आहे. नुसता राजीनामाच नाही तर मुंबईतील भाजप कार्यालयावर धडकत कार्यालयाच्या बाहेर या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर दुसरीकडे भाईंदरमधील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं देखील राजीनामा सत्र पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या वक्तव्यामुळे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा बांध फुटल्याचं संदीप नाईक म्हणाले. तर त्यांची नाराजी दूर केली जाईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे. तर महायुती आहे, सर्व परिस्थिती निवळेल अशी प्रतिक्रिया नरेश मस्के आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. इथून संजीव नाईक साहेब जे आमचे अभ्यासू उमेदवार होते, ज्यांना ह्या लोकसभेमध्ये जाऊन काम करण्याचा ज्यांना अनुभव होता, असे आमचे जे कार्यकर्ते आहेत, जे तळागाळाच्या लोकांपर्यंत पोहोचणारे ते कार्यकर्ते होते, आणि त्यांना तिकीट न देता भाजपाची इथे मेजॉरिटी असूनसुद्धा भाजपाला जे हे तिकीट मिळालेलं नाही आहे त्याबद्दलची आमची खूप मोठी नाराजगी आहे. एक भूमिपुत्रांचा पण उत्साह असू दे, सर्वांचा उत्साह खूप वाढला होता, पण काल अचानक ही न्यूज आल्यामुळे सर्व कार्यकर्त्यांमध्ये आक्रोश पसरलेला आहे. पक्षाचा उमेदवार बदलला त्यामुळे ती त्यांचं मत आणि मग आता आमच्यावर हा अन्याय नाही का अशा प्रकारची भूमिका कार्यकर्त्यांची होती. परंतु त्यांचा जो काही त्यांची नाराजी आहे ती नाराजी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न केला. एका व्यक्तीचं स्टेटमेंट हे पक्षाचं किंवा महायुतीचं स्टेटमेंट नसू शकतं, त्यामुळे आमच्या स्तरावर आणि नंतर मग वरिष्ठांच्या स्तरावर या कार्यकर्त्यांची समजूत काढून पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदीजींना पंतप्रधान बनवण्याकरता आम्ही सर्व नवी मुंबईमधले भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी प्रयत्नांची पराकाष्ठा करू. साहजिकच संजीव नाईक यांच्या उमेदवारीकरता ते आग्रही होते. वाईट वाटणार आणि कार्यकर्ते जर आपल्या नेत्याला संधी नाही मिळेल तर वाईट वाटते, परंतु महायुती आहे, सर्व परिस्थिती निवळेल आणि व्यवस्थित सर्वजण एकत्र कामाला लागतील. नरेश मस्केंना उमेदवारी दिल्यानंतर त्यांना संजीव नाईकांच्या पदाधिकाऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलंय. नगरसेवकांनी राजीनामा नवी मुंबईच्या अनेक भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामा आहे का? तुम्ही अर्धवट माहिती आहे तुमच्याकडे. आता नरेश मस्के, प्रताप सरनाईक आणि आमचे लोक नाईक साहेबांना भेटले, संजीव नाईकना भेटले, त्यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि त्यामुळे महायुतीचं काम सर्व लोक करतील. शेवटी महायुती आम्ही करतो कोणासाठी? या देशाच्या विकासासाठी. ही निवडणूक काय एका मतदारसंघाची नाही आहे, ही निवडणूक मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्यासाठी आहे.